राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरामध्ये भाजप आक्रमक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं असून कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त केलाय. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील यावेळी करण्यात आलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमात्मक प्रतिमेला जोडे मारलेले आहेत. आंदोलन केलेलं आहे खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी जे आंदोलन केलं त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला होता असं तुमचं अशा प्रकारे आंदोलन करताय. खरं तर देशभर संविधान धोक्यात आहे असे सर्व विरोधी पक्ष ओरडत होते. आता त्यांची दातकीही बसली का काय? कारण कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं पाप केलं. परंतु ह्यावर विरोधी पक्ष चकार बोलायला शब्द तयार नाही आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की केवळ माफी मागून चालणार नाही तर अशा या नतद्रष्ट व्यक्तीला स्टंटबाजी करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक झाली पाहिजे. कारण खरं तर भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला. त्यांना 1990 दरम्यान खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न दिलं. याबरोबरच इंदू मिलचा विस्तार आत्ताच्या काळात सुरू आहे. याबरोबरच लंडनमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्याचं म्युझियममध्ये रूपांतर करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं. म्हणून आमची अशी मागणी आहे अशा या विकृत मनोवृत्तीला ठेचल्याशिवाय या शहाणपणा येणार नाही. त्वरित केवळ गुन्हे दाखल करून आणि त्यांनी माफी मागे करून आणि देशातील जनता शांत बसणार नाही त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे अशी आमची मागणी. आज काय आंदोलन केलेलं आहे काय? आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे आहेत ह्या ठिकाणी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम प्रयत्न आव्हाडाने केला. म्हणूनच आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही दुग्धाभिषेक केला आणि त्यांना वंदन केलं आणि पुन्हा एकदा आम्ही सरकारकडे मागणी करतो अशा या विकृत मनोवृत्तीच्या स्टंटबाजी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ताबडतोब अटक झाली पाहिजे.